इराकमध्ये मोसूल शहरातल्या 40 भारतीय नागरिकांशी भारत सरकारचा कोणताही संपर्क झालेला नाही आणि त्यामुळे इराकमध्ये असलेल्या भारतीयांचे नातेवाईक अतिशय चिंताग्रस्त आहेत. आपले आप्ते इराकमधून सुखरूप परत यावे यासाठी देवाला साकडं घातलं आहे, पण सरकारनं तातडीनं मदत करावी अशीही मागणी त्यांनी केलेली आहे. बेपत्ता असलेले जास्तीत जास्त भारतीय हे पंजाबमधले आहेत आणि त्याशिवाय काही जण हरियाणा आणि हिमाचलमधले सुद्धा आहेत. बेपत्ता असलेल्या भारतीयांचे काही नातेवाईक परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आज भेट घेणार आहेत. पंजाब सरकारच्या प्रतिनिधींसोबत त्यांचं एक दल दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे. दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल हे सतत केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत, तसंच अपहरण झालेल्या सर्व भारतीयांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. तर केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनीही केंद्र सरकारचे सर्व पातळींवरचे प्रयत्न सुरू असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. पहले भी सुषमा स्वराज जी ने मुझे टेलीफोन चंडीगढ़ भी किया था कि मैं इस पर खबर सारी ले रहा हूँ, एक एक मिनट की खबर ले रहा हूँ. लेकिन आज हम दोबारा यहाँ कर सुषमा स्वराज जी, क्योंकि फॉरन अफेयर मिनिस्टर हैं, तो सुखबीर जी, मैं और नरेश कुमार एमपी तीनों उनको मिल के आए और उनको सारी बताई है कि पंजाब इज हाईली वरीड, इज अ वरी ऑफ ऑल द स्टेट. तो इसका आप जो ज़्यादा से ज़्यादा कोई इंतजाम कर सकते हैं ताकि वो सेफली अपने घरों में आ जाए. The Honorable Prime Minister as well as the Minister of External Affairs have been on top of monitoring the situation, trying to get whatever information from whatever sources we can, to the extent that even when a news channel in Iraq carried this news, the government got through to that channel and to that reporter to find out if they could give any further information. But as of now, there is no further information. There has been no ransom demand also. So we are appealing to everybody, including the families in Punjab, that in case they hear anything, they get any phone call, if they could immediately revert back so that the information could be given to the central government, they could follow it up in Iraq and get these boys safely back home. Z24 तास रहा एक पाउल पुढे.